सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी पोलीस आयुक्तालयात 3 वर्ष पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं आहे. गृह विभागानं निवडसूची 2022 अनुसार पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचा आदेश काढला आहे. राजेंद्र माने हे सध्या राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई इथं कार्यरत आहेत. बुधवारी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये राजेंद्र माने सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीवर बदली केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. राजेंद्र माने हे सन 2009 ते 2012 या 3 वर्षात सोलापुरात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांच्या कार्यकाळात त्यांनी 1 वर्ष तर त्यानंतरचे पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांच्या कार्यकाळात 2 वर्षे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी काम केलं. त्यामुळे त्यांना सोलापूरची संपूर्ण माहिती आहे. नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी UPSC परीक्षेतून 1995 साली DYSP म्हणून पोलीस खात्यात आपली सेवा रुजू केली. वर्धा, गडचिरोली, औरंगाबाद, ग्रामीण, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, लातूर आणि सध्या राज्य गुप्तवार्ता मुंबईचे उपायुक्त म्हणून ते कार्यरत होते. आता ते सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेत आहेत. सोलापूरला बदली झाल्याचं समजल्यानंतर आपल्याला आनंद झाला, आपल्याला घरी येत असल्यासारखं वाटत आहे, 4 दिवसात आपण पदभार घेऊ अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली.